नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हाला सर्वांचे आमच्या एन एम के जॉब या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आर टी मोफत शिक्षण प्रवेश प्रक्रियेसाठी ज्यांनी ऑनलाईन अप्लाय केले होते त्यांचे सिलेक्शन यादी या ठिकाणी जाहीर झाली आहे। यापुढे तुमच्या पाल्याचे ॲडमिशन पूर्ण कसे करायचे आणि ज्यांना ज्यांना एस एम एस आले आहे त्यांनी यापुढची कारवाई कशाप्रकारे करायची हे आपण या आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती याविषयी पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुमच्या पाल्याचे ॲडमिशन हे तुम्हाला यशस्वीरित्या पूर्ण करता येईल। पण तत्पूर्वी सूचना मित्रांनो, जर का ज्यांनी अजूनही आमचे एन एम के जॉब हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी खाली सबस्क्राईब हे बटन दाबून आम्हाला सबस्क्राईब करा आणि सोबतचे बेल आयकॉन देखील प्रेस करा जेणेकरून अशाच दर्जेदार आणि महत्त्वाच्या व्हिडिओची माहिती तुम्हाला दररोज मिळेल। मित्रांनो, ज्यांनी आपल्या पाल्याचे मोफत शिक्षणासाठी आर टी शिक्षणाचा अधिकार कायद्याअंतर्गत ऑनलाईन अप्लाय केले होते त्यापैकी ज्यांचे सिलेक्शन झाले आहे त्या सर्व पालकांना याबाबत एस एम एस प्राप्त झाले आहे तर त्यांना आता पुढील प्रक्रियेसाठी संबंधित प्रवेश पडताळणी समितीच्या कार्यालयाला भेट द्यायची आहे आणि सोबतच कोणकोणती कागदपत्रं न्यायची आहे ते पण आपण पाहू। पण त्यापूर्वी तुमच्या पाल्याचे ॲडमिट कार्ड कसं डाउनलोड करायचं आहे ते आपण पाहू। यासाठी तुम्हाला शासनाच्या student.maharashtra.gov या आर टीईच्या वेबसाईटवर यायचे आहे। त्यानंतर तुम्हाला काय अशा प्रकारे आर टीईची वेबसाईट तुम्हाला दिसेल, यामध्ये तुम्हाला सर्वात आधी कोरोनाला अनुसरून घ्यायची काळजी तुम्हाला या ठिकाणी दिसतील। या सर्व सूचना तुम्हाला वाचून खाली स्क्रॉल करायचे आहे। मित्रांनो, खाली स्क्रॉल केल्यानंतर तुम्हाला एक हमीपत्र नावाचं एक ऑप्शन दिसेल, त्याच्यावरती क्लिक करून तुम्हाला तुमचं जे हमीपत्र आहे ते तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे, ते व्यवस्थित भरून तुम्हाला ते तुमच्याकडे जतन करून ठेवायचं आहे। त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन ॲप्लिकेशन हा पर्याय दिसेल, या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचे आहे। यानंतर तुमचं जे लॉग इन आय डी आणि पासवर्ड आहे जो तुम्ही या ठिकाणी अर्ज करतेवेळेस तुम्ही सेट केला होता तो तुम्हाला लॉग इन आय डी आणि पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे। खाली तुम्हाला कॅप्चा दिला आहे तो देखील तुम्हाला व्यवस्थित पाहून या ठिकाणी सबमिट करायचा आहे। सबमिट झाल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे लॉग इन होईल। लॉग इन झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारे तुमचे जे ॲप्लिकेशनचे डिटेल्स आहेत ते तुम्हाला या ठिकाणी दिसतील आणि या ठिकाणी ॲप्लिकेशन नंबरच्या बाजूला तुमचं जे ॲडमिशन आहे ते कन्फर्म हिरव्या रंगाचं असं नाव दिसेल तुम्हाला। मित्रांनो, याच टॅबमध्ये बाजूला ॲडमिट कार्ड या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचे आहे। यानंतर तुमचं जे ॲडमिट कार्ड आहे यावरची माहिती तुम्हाला या ठिकाणी दिसेल। यामध्ये प्रथम तुमचे जे शाळेमध्ये नंबर आले आहे पल्ल्याचा त्या शाळेचे नाव तुम्हाला दिसेल। त्यानंतर बाजूला तुमच्या व्ह्यू आणि प्रिंट हे नाव दिसेल, त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे। त्यानंतर तुमचं जे ॲडमिट कार्ड आहे ते तुम्हाला अशा प्रकारे डाउनलोड होऊन जाईल आणि तुम्हाला याची प्रिंट करायची आहे। मित्रांनो, याची 2 ते 3 प्रिंट तुम्हाला या ठिकाणी कलर प्रिंट काढायची आहे आणि यानंतर तुम्हाला या ॲडमिट कार्डसोबत तुमचे हमीपत्र, त्यानंतर तुमचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र आणि पाल्याचे जन्म प्रमाणपत्र आणि आईवडिलांचे आधार कार्ड आणि जर तुम्ही जातीमध्ये असाल तर तुम्हाला या ठिकाणी जातीचे प्रमाणपत्र सोबत घेऊन या ठिकाणी सर्व प्रमाणपत्र तुम्हाला मूळ सोबत घेऊन तुम्हाला अर्ज पडताळणी केंद्रात जायचे आहे। केंद्राचा पत्ता तुम्हाला याच ॲडमिट कार्डवर दिसेल। या ठिकाणी जाऊन तुम्हाला तुमचे जे कागदपत्र आहे ते व्हेरीफाय करून घ्यायचे आहे। त्यानंतर तुमच्या पाल्याची ॲडमिशन करण्याकरता ज्या शाळेमध्ये तुमचा नंबर आलेला आहे त्या ठिकाणी तुम्हाला व्हिजिट देऊन तुमचं जे पाल्याचं ॲडमिशन आहे ते तुम्हाला या ठिकाणी कन्फर्म करून पूर्ण करून घ्यायचं आहे। एकदा तुमचे ॲडमिशन झाल्यास इयत्ता 8वीपर्यंत तुमच्या पाल्याला मोफत शिक्षण मिळणार आहे। यासाठी कोणतीही फीस तुम्हाला शाळेमध्ये जमा करायची नाही। जर कोणत्या शाळेत इतर कोणत्याही मार्गाने तुम्हाला फीस मागत असेल तर तशी तक्रार तुम्ही आपले सरकार हे मोबाईलवर ॲप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही संबंधित जिल्हा परिषदच्या निवड समितीला करू शकता। तर अशा प्रकारे तुम्हाला आज आपण आर टी अंतर्गत प्रवेश प्रक्रिया पूर्ण कशी पार पाडायची हे पाहिले। मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणीमध्ये व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम याच्या माध्यमातून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुमचे मनस्फूर्त धन्यवाद। पुन्हा एकदा भेटूया अशाच प्रकारचे दर्जेदार व्हिडिओ घेऊन। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।